आता सविस्तर बातम्या. बहिरेपणावरील कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेबद्दल रविवारी पालकांसाठी मोफत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टर प्रिया भाले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. जन्मजात कर्णबधिरत्व असलेल्या लहान मुलांच्या आयुष्यात एक नवी पहाट अत्याधुनिक तंत्रज्ञान कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेमुळे आली असल्याची माहिती डॉक्टर प्रिया भाले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. जन्मजात कर्णबधिरत्व आयुष्यात आलेल्या लहान मुलांना कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे अशा मुलांना सर्वसामान्यांप्रमाणे ऐकू येतं ते सामान्य आयुष्य जगू शकतात, परंतु त्याचा खर्च 7,50,000 असल्यानं तो सर्वसामान्य व गरीबांच्या आवाक्याबाहेरचा जरी असला तरी टाटा ट्रस्ट या कर्णबधिरांच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलत असल्यानं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी रविवारी दुपारी 12:30 ते 4 दरम्यान गरजू मुलांच्या पालकांनी लेमन ट्री हॉटेलमध्ये यावं. सर्व मार्गदर्शन विनामूल्य असून जगविख्यात तज्ञ डॉक्टर मिलिंद कीर्तने याविषयी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती डॉक्टर प्रिया भाले यांनी एमसीएनशी बोलताना दिली आहे. कर्णबधिरत्व म्हणजे ऐकू नये, ऐकू न आल्यामुळे मुलांना बोलताही येत नाही. या समस्येचा मार्ग म्हणजेच कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी. यापूर्वी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी नव्हती, त्यामुळे या मुलांचं पुनर्वसन नीट होऊ शकलं नाही, परंतु आज या सर्जरीमुळं मुलं बोलू शकतात. जी मुलं फटाक्याचा आवाजही ऐकू शकत नव्हती ती मुलं आज पावसाची रिपरीप किंवा पाण्याची टपटप ऐकू शकतात. या सर्जरीचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांना मिळावा यासाठी आम्ही एका कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. ही कार्यशाळा दिनांक 20 नोव्हेंबर रोजी लेमन ट्री हॉटेल येथे आयोजित केलेली आहे आणि यासाठी जगतविख्यात कॉक्लिअर इम्प्लांट सर्जन पद्मश्री डॉक्टर मिलिंद कीर्तने हजर राहणार आहे. ही सर्जरी आपण काय आहे आणि याच्याविषयी माहिती आपण पालकांना देणार आहोत, तर जास्तीत जास्त पालकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम अटेंड करावा आणि याची माहिती घ्यावी. लवकरात लवकर जर आपण या मुलांची सर्जरी केली तर त्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि पुढे त्यांच्या आयुष्याची जे पुनर्वसन असतं ते चांगल्या पद्धतीने.